हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी मस्त आहे. नुकताच मी एक व्हिडिओ बनवला होता मुलींसाठी, सॉरी मुलांसाठी, डोंट मॅरी सच गर्ल्स म्हणून. हे बघून काही मुली आल्या माझ्याकडे आणि त्या म्हणाल्या, मॅडम असं काही हो, तुम्ही पार्शालिटी करू नका ना. आता आम्हाला डोंट मॅरी सच बॉईज म्हणून पण एक व्हिडिओ बनवा, आम्ही काय काय बघायला पाहिजे. आमचे आईबाबांनाही कळत नाही हो, त्यांना एवढं पाहिजे असते, चांगलं घर पाहिजे. ते फक्त पैसेकडे बघतात, पैसा आहे, घर छान आहे म्हटलं की हो म्हणतात. बाकी काही तुम्ही सांगता तशा बारीक सारीक गोष्टी ते बघत नाहीयेत. म्हणून आमच्यासाठी पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा म्हणून. ओके म्हटलं, काय ते मी काही पार्शालिटी करत नाही, मला मुलं मुली सगळीच माझी मुलं आहेत म्हटलं बनवते म्हणून. आणि तेवढ्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि आय एम शुअर यू लाईक इट. फक्त लाईक करायचं नाही आहे, तुम्ही तुमचे पतीचे शोधात असताना तुम्हाला हा व्हिडिओ मदत करेल, किंवा आई वडिलांना. फक्त कित्येक वेळेला आई वडील बघताना काय करतात, स्थळ बघताना आपले मुलीसाठी, घरदार बघतात, हं छान आहे, हं त्यांचं काय पैसा अडका भरपूर आहे, एवढंच बघतात. आणि काही काही बारीक सारीक गोष्टी बघायला, आपण लहानाची आपल्या मुलीला एवढी मोठी केलेली असते हो, अगदी प्रेमानं लाड्यानं वाढवलेली असते ती. सुखात राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे असं प्रत्येक आई वडिलांना वाटते. त्यामुळे मला वाटते जास्त जरा बारकाईनं मुलींना देताना तर बघायला पाहिजे, का म्हणजे ती मुलगी त्या घरात जाऊन कायमची राहणार आहे, त्यामुळे जरा आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा, ते चालू करूया. पहिला कॉमन आहे मुलगा फोर्सिबली आई वडिलांचे दबावाखाली येऊन लग्न करतो का, त्याला मनापासून आवडते का हे बघायला पाहिजे. तो आई वडिलांचे फोर्ससाठी लग्न करत असला तर आपण हे जाणून घ्यायचं त्याच्याकडनं, आणि असल्या मुलाशी आपण करायचं नाही. का फोर्सिबली करतात सांगते मी. कित्येक वेळा मुलांचं प्रेम असते आपलेच कोणाबरोबर तरी, आई वडिलांना तर आपले कास्टमधलं नसते. त्याच्याशिवाय माझे एक जवळचं उदाहरण मी सांगते. हे उलट इथे मुलीचं आपले मावस भावाबरोबर प्रेम होतं बघा, आणि आपलेच मावस भावाबरोबर लग्न करत नाहीयेत. पण आई वडिलांनी लग्न झाल्यावर सगळं विसरेल म्हणून चांगलं स्थळ बघितलं, लग्न केलं, पण लग्नानंतरही ती मुलगी काही त्याला विसरायला तयार नाही. मग शेवटी घटस्फोट झाला आणि डायव्हर्स वगैरे झाल्यावर तिनं तिचे ते मावस भावाबरोबरच लग्न केलं आणि तिचा संसार चालू आहे तिकडे. त्यामुळे असं काही असलं तरी कित्येक वेळा आई वडील म्हणतात, हा लग्न झाल्यावर सगळं विसरेल, नंतर सगळं होईल. पण दरवेळी होते असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही मुलाला तुला मनापासून आवडते ना हे आधी विचारून घ्या. त्याला मनापासून आवडत असलं तर लग्नाला त्याच्याशी हो म्हणायचं. आता त्याचे नंतर हल्ली बरेच ठिकाणी बघते मी, लग्न होऊन आलेली नणंद घरात परत असली, हे बघा, लग्न व्हायची असली तर हरकत नाही. म्हणून मुलापेक्षा लहान मुलगी असली तरी आई वडील आधी मुलीचं लग्न करतात, नंतर मुलाचं करतात. तुम्ही बघितलं असेल, हेच कारण आहे त्याला. लग्न होऊन परत घरी येऊन राहिलेली मुलगी असली आणि तिच्याशी तुमचं व्यवस्थित जमेल असलं तर लग्न करा, नाही तर ह्याच्यावर विचार करा. का म्हणजे कित्येक वेळेला ह्या मुलींना मग वाटते, ओके भावाचं लग्न होऊन ती मुलगी आल्यावर आपलं इथे काही चालणार नाही, आपल्याला परकेपणा येईल, म्हणून त्या आईला भटकवतात, भावाला भटकवतात, आणि ह्याच्यामुळे
भांडणं होऊ शकतात. लग्न होणारे असले की ठीक आहे, तर तिचं राईट आहे, लग्न होईपर्यंत ती राहणार आहे. पण लग्न होऊन नवरेशी पटत नाही म्हणून परत येऊन राहिलेली नणंद असली तरी जरा तुम्ही पारखून बघा. आणि त्याचे नंतर मुलगा काय मिळवतोय, त्याची फायनान्शियल स्टेबिलिटी काय आहे हे पण बघा तुम्ही. नाही ते वडिलांचं आहे भरपूर, पण मुलाचं काही नाही म्हटल्यावर त्यांना आणि प्रॉब्लेम उभे उद्भवतील. त्यामुळे आपण मुलगा कसा आहे हे बघायचा. पगार जरा कमी असेल पण उद्या त्वेचेत जास्त मिळवण्याचं किंवा चांगलं करण्याचं, स्वतःची ग्रोथ घडवून आणायची कॅपॅसिटी आहे का हे बघा. मी फायनान्शियल म्हणजे फक्त त्याला आत्ता पगार किती आहे हे बघा एवढं म्हणत नाही, पण त्याचं स्वतःचं काहीतरी इन्कम पाहिजे. फक्त आईवडिलांचं आहे म्हणून ते तो नुसतं राहिला की नंतर प्रॉब्लेम येतील. नंतर हुंडा मागणं, हे करायला हुंडा दे, तमुक करायला हुंडा, ते हे प्रॉब्लेम येतील. त्यामुळे आधी हे तुम्ही नीट बघा. म्हणून मला काल माझ्याशी बोलताना त्या मुलींचं शब्द ते वापरला, मॅडम मॅरेज मटेरियल आहे का नाही तो मुलगा आहे आम्हाला सांगा. हे मी पहिल्यांदाच ऐकलं मॅरेज मटेरियल म्हणून. त्यामुळे तुमचे भाषेत बोलायचं असलं तरी मॅरेज मटेरियल म्हणजे त्याचं स्वतःचं इन्कम काय आहे किंवा त्याची कॅपॅसिटी काय आहे. पगार आता कमी असेल हरकत नाहीये, पण उद्या तो जास्त मिळवण्याचं, चांगलं त्याचं ग्रोथ व्हायचं, त्याचा धंदा असला तरी आत्ता केवढा आहे, उद्या वाढवायची त्याचे ताकद आहे का हे पण बघा. नंतर फक्त पैसा सबकुछ नाहीये, त्याचं अर्निंग कशानं आहे, तो काय करतो, नुसतं पैसे मिळवतो हे नाही झालं. त्याचा बिझनेस असला तरी तो कसला बिझनेस आहे हे पण जाणून घ्या. का म्हणजे तो कुठल्याही वाईट मार्गानं पैसे मिळवत असला तर रॉंग मार्गानं ती धोक्याची घंटा आहे, समजून घ्या. नाही नोकरी सरकारी असू देत, प्रायव्हेट असू देत, स्वतःचा व्यवसाय असू देत, पण त्यांना तिथे राबून पैसे मिळवायला पाहिजे हे महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे ज्या घरी जाऊन तुम्हाला कायमचं राहायचं आहे, मुलींना हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमचं घर सोडून तिथे जाऊन राहायचं आहे. त्यामुळे ते घराचं जरा बघा तुम्ही कसं, ते लाईफस्टाईलला मी ॲडजस्ट होईन का. म्हणून आमचे ते पद्धत आहे मुलगी दाखवायला जाणं. मुलगी मुलाचे घरी जाते म्हणजे मुलीचे आई वडील घेऊन जातात तिला, मुलाचे घरी बघतात तिथे, म्हणजे तिथलं वातावरण तर हे सगळं आपल्याला लक्षात येते. आपली मुलगी ह्या वातावरणाला सूट होईल का हे समजू शकते. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे. नंतर हल्ली सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे हा, ड्रिंक्स घेतात का, अल्कोहोल घेतात का, कुठले बॅड हॅबिट्स आहेत का, कुठले नशा करतो का, हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे. तो म्हणेल कधीतरी मित्रांबरोबर एकाच दिवस हो, एकाच दिवस घेत असलेला रोज घ्यायलाही वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. नंतर आठवा पॉइंट आहे, तुम्ही जे काही नोकरी करत असाल, तुमचाही स्वतःचा व्यवसाय असेल, त्याला तो रेस्पेक्ट देतो का. का तुझं काय आहे असं म्हणजे तुम्हाला आणि तुम्ही जे काही काम करता त्याला तो रेस्पेक्ट देतो का हे पण महत्त्वाचं आहे. नंतर इमोशनली कसा आहे तो, स्टेबल आहे का. नाही ते एकदम रागीट, एकदम रागेल, एकदम मारेल असं काही नाही ना. नाही तर रागाचे भरात हल्ली काही काही घडतंय आपण बघतो. त्यामुळे वेदर इज एबल टू
कंट्रोल हिज इमोशन्स. तुम्ही एकमेकांकडे जाता, बोलता, आधी भेटता, तेव्हा कुठल्याही गोष्टीबद्दल बोलताना तुम्ही हे लक्षात ठेवा, तो स्वतःचे इमोशनांना कंट्रोल करतो का. आपल्याला का म्हणजे आयुष्यभर एकत्र घालवायचं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या आपण ॲडजस्ट होत असलो तरच आपण आयुष्य अगदी शेवटपर्यंत नेऊ शकतो. आणि हे महत्त्वाचं आहे. लग्न म्हणजे जरा सिरियसली घ्यायची ही गोष्ट आहे. हे असं नाही आज हे तुटलं सोडून टाकला, डायव्होर्स घेतला, दुसरा लग्न केला, आता पटलं नाही तर सोडलं आहे, नाही आहे असं. बरोबर, एकदा आपण लग्न केलं का नाही, आपण ॲडजस्ट व्हायला पाहिजे. ॲडजस्टमेंट ही दोघांनाही करावी लागेल असं म्हणत नाही मी, सगळं मी म्हणते तसंच व्हायला पाहिजे. नाही, दोन्हीकडनं ॲडजस्टमेंट व्हायला पाहिजे. एकमेकांना ॲडजस्ट तुम्ही करायला पाहिजे आणि छानपैकी संसार करायला पाहिजे. ते मुलींनो, तुम्हाला पण कळलं ना काय बघायचं आहे तर? अच्छा, हॅव ए गुड डे.